भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर त्या वरळीतील निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत. यावेळी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे. यावेळी प्रज्ञा मुंडे यांना अश्रू अनावर झालेले आहेत. पंकजा मुंडे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या होत्या आणि त्यानंतर भाजपनं त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेली होती आणि काल विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार झालेल्या आहेत आणि या विजयानंतर आज त्या वरळीतील त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि यावेळी पंकजा मुंडे यांच्या आईंना अश्रू अनावर झाले.